नमस्कार स्वागत तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांच्याच जिजवा अकॅडमीवर मित्रांनो आपली जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे आणि त्यातल्या त्यात हा जो ग्रुप बी आहे की ज्यामध्ये सर्वांना कन्फ्युजन होते की ग्रुप बी मध्ये आतापर्यंत चार राऊंड लागले चौथा जो राऊंड आहे की ज्याचं जॉईनिंग आजपर्यंत लास्ट डेट होती एक फेब्रुवारी चौथ्या राऊंडचं की ज्याला स्पेशल मॉपअप राऊंड असं म्हटलेलं म्हटलं होतं आणि ही जी लिस्ट आहे तर ही सी टी सेलवर ऑनलाईन लागलेली होती यानंतर राऊंड होणार का तर हा एक महत्वाचा प्रश्न आणि दुसरा प्रश्न की सर आता समजा आम्ही कॉलेज जॉईन करून ठेवलं तर आता फक्त आम्ही जॉईनच करणार का आमचा ऑटोमॅटिक रिटेन्शन होणार आणि पुढच्या राऊंडला जाणार की नाही जाणार तर हा एक दुसरा प्रश्न तर एक लक्षात घ्या पुढचा राऊंड होणार की नाही तर पुढचा राऊंड होणार पण तो कोणत्या कॉलेजेससाठी होणार हे खूप महत्वाचं आहे जर समजा गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये जर का सीट व्हायकंट असतील तर त्या कॉलेजसाठी स्पॉट राऊंड होत नसतो तर त्यामुळं अजून एक राऊंड होणार की ज्याला स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हटलं जाईल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजसाठी आता जर समजा प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा सीट जर जास्त वॅकंट असतील बी एम एस बीएचएमएस बी एम तर हे कॉलेज सुद्धा यामध्ये इन्क्ल्यूड होऊ शकतात स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये म्हणजे अजून एक राऊंड होऊ शकतो दुसरा विषय असा की जर का राऊंड होणार आहे तर चॉईस फिलिंग परत होतील का तर हा एक नवीन प्रश्न की जो आता उपस्थित होतोय बऱ्याच पालकांच्या मनामध्ये आहे एक लक्षात घ्या एक अशी न्यूज आहे की ज्यानुसार महाराष्ट्रामध्ये बी एम नवीन कॉलेज येणार या वर्षीच्या कॉन्सलिंगसाठी की ज्याचे चॉईस फिलिंग जे आहे तर ते अगोदरच्या राऊंडसाठी झालेले नाहीत व आता जर ते कॉलेज जर आलं कॉन्सलिंगमध्ये तर नक्कीच आपण त्या कॉलेजचे चॉईस फिलिंग करू शकतो म्हणजे चॉईस फिलिंग परत एकदा ओपन होऊ शकतात पण अगोदरच्या कॉलेज केलेल्या चॉईस ज्या आहेत तर त्या एडिट होतील का नाही तर हे आतापासून सांगणं शक्य नाही तर त्यामुळं चॉईस फिलिंग होतील पण नवीन कॉलेजसाठी होतील पुढचा प्रश्न की अजून एखादा राऊंड जर झाला ऑनलाईन झाला तर त्यानंतर काय होईल तर त्यानंतर असतो स्पॉट राऊंड तर त्यामुळं स्पॉटराइंड हा राऊंडला जर तुम्हाला जायचं असेल तर तो ऑफलाईन कंडक्ट होईल पण त्या अगोदर एक लिस्ट येईल की ज्या लिस्टमध्ये तुम्ही इलिजिबल आहात का हे तुम्हाला बघावं लागेल तुम्ही जर इलिजिबल असाल तरच तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये जाता येईल की नाही तर तुमचं कॉन्सलिंग संपलेलं असेल आज आपण थांबतोय ओके बाय